मोदींनी महाराष्ट्रासाठी काय केलं याचं उत्तर द्यायला गेलो तर वेळ कमी पडेल, कारण या देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मोदींनी रस्ते, पाणी, आरोग्य, अर्थव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. चला तर मग एक नजर टाकूयात मोदींच्या महाराष्ट्रातील विकास कामांवर. मोदींच्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी तब्बल 4,11,002 कोटींचा कर हस्तांतरित करण्यात आला. जर तुम्ही युपीएचा कार्यकाळ तपासला तर मोदींमुळे अवघ्या 10 वर्षात कर हस्तांतरणामध्ये 330% वाढ झाली आहे. मोदींच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासानं मोठी भरारी घेतली आहे. आज स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत 6,500 कोटींहून अधिक निधी जारी करण्यात आलाय. भारतातील सर्वात लांब अटल सेतूचं उद्घाटन केलं. 6 वंदे भारत रेल्वेची भेट दिली. मेट्रोचं महाजाळं उभारलं. रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद केली. 126 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला. 4 ग्रीनफील्ड कॉरिडॉर बांधले. त्र्यंबकेश्वरसाठी सुमारे 53 कोटी रुपये मंजूर केले. उडान योजनेअंतर्गत 6 विमानतळं कार्यान्वित केली. 41 नवीन हवाई मार्ग बांधले. 13,315 किलोमीटरपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग बांधले. अमरावती टेक्सटाईल पार्क उभारणार आहे. अहो थांबा थांबा, मोदींनी केलेल्या विकास कामांची लिस्ट काही इथेच थांबत नाहीये. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला समृद्ध करण्यासाठी असंख्य कल्याणकारी योजना राबवल्या. जनगरीब जनता सुखी आहे. आपल्या बळीराजाला समृद्ध करण्याच्या गॅरंटीनुसार मोदींनी पीएम किसान सन्मान योजनेतून तब्बल 87 लाख शेतकऱ्यांना मदत दिली आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत 1.35 कोटी लाभार्थी आहेत. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत 3.12 कोटी लाभार्थी तर अटल पेन्शन योजनेत 57 लाख लाभार्थी आहेत. रोजगार वृद्धीतून विकसित महाराष्ट्र करणाऱ्या मुद्रा योजनेतून 2,33,000 कोटींचं कर्ज वाटप झालं. स्टँडअप इंडिया मधून 4,792 कोटींचं कर्ज वाटप तर पीएम स्वनिधी मधून 7,65,000 विक्रेत्यांना लाभ झालाय. तुम्हाला माहितीच असेल घरोघरी स्वच्छ पाण्याची मोदींनी गॅरंटी दिली. याच गॅरंटीनुसार महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत 75 लाख घरात नळ कनेक्शन देण्यात आलं. प्रत्येकाला घराचा आधार मिळावा यासाठी सुरू केलेल्या पीएम आवास योजनेतून 27 लाख घरं मंजूर करण्यात आली. मंडळी इतकंच काय तर स्वच्छ भारत योजनेतून 78 लाख शौचालयांची निर्मिती केली. आयुष्यमान भारत योजना 2.6 कोटी लाभार्थ्यांना आयुष्यमान होण्याची गॅरंटी मिळाली. उज्ज्वला योजनेतून 52 लाख महिलांना गॅस कनेक्शन तर 300 रुपये गॅस सबसिडी मिळाली. गरीब कल्याण योजनेतून 7 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवण्याची मोदींची गॅरंटी खरी ठरली आहे. अशा असंख्य योजना आणि विकास कामांच्या माध्यमातून मोदी सरकारनं महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर आणलंय. हा विकास इथेच न थांबवता प्रत्येक नागरिकाला सुजलाम सुफलाम करण्याची मोदींनी तर गॅरंटीज घेतली आहे. आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची ही गॅरंटी.